श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांनाच चांगला धक्का बसला आहे, पण आता त्यांच्या मृत्यूचा गुढ आणखी वाढत चालला असून या संपूर्ण घटनेत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर मृत्यू बाथटब मध्ये पडून झाला आहे तर मग श्रीदेवींच्या शरीरावर जखमा का नाही? श्रीदेवींनी किती ड्रिंक केली होती ज्यामुळे त्यांचा स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही? कारण त्यांचे कुटुंबीय मित्र अमर सिंह यांनी सांगितले की श्रीदेवी कधीही दारू पित नव्हत्या, फक्त वाईन घ्यायच्या आणि वाईन मध्ये अल्कोहोलचं प्रमाण फार कमी असतं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये बाथटब मध्ये बुडून मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे, पण बाथटबचा आकार हा स्विमिंग पूल पेक्षा लहानच असतो, माणूस त्यातून उठू शकतो. लग्न सोहळा झाल्यानंतरही श्रीदेवी दुबई मध्ये का थांबल्या होत्या? त्यांना बहिणीसोबत वेळ घालवायचा होता असं म्हटलं जात होतं, पण त्या 48 तासात त्या हॉटेल रूम मधून बाहेरच पडल्या नाहीत. जेव्हा रात्री 9 वाजता श्रीदेवी यांच्यासोबत ही घटना घडली तर संपूर्ण जगासमोर ही घटना मध्यरात्री का आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे बोनी कपूर यांना दुबई पोलिसांना द्यावी लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत पाठवण्यास परवानगी मिळाली असून आज रात्री 10:30 वाजता त्यांचे शव मुंबईत येणार आहे व त्यांचे पार्थिव पवन हंस विमानतळाजवळील स्मशानभूमीत रात्री 1 वाजल्यापासून अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार असून सकाळी 9 वाजता अग्नी देऊन अंतिम संस्काराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. असे असले तरी बोनी कपूर यांना दुबई सोडण्यास दुबई पोलिसांनी मनाई केली आहे. पोलीस जनतेचे रक्षक नाही तर भक्षक आहेत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सांगलीतील प्रकरणात आला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व पोलीस कॉन्स्टेबल वगैरे यांनी पोलीस कोठडीत डांबून मारहाण केल्याची तक्रार यशवंत मेटकर या तरुणाने केली आहे. यशवंत मेटकर याचे मामा मच्छिंद्र कोळेकर व त्यांचे शेजारी उत्तम कोळेकर यांच्या शेत जमिनीवरून झालेल्या वादात उत्तम कोळेकर यांनी मच्छिंद्र कोळेकर यांच्या विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. तपासासाठी मच्छिंद्र कोळेकर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. त्यांच्यासोबत यशवंत मेटकरी हा देखील गेला होता. वयस्कर मामाला पोलीस स्टेशनमध्ये दमदाटी होत असल्याचे पाहून यशवंत मेटकरी यांना मामांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांना दमदाटी करू नका, तुम्ही सर्व वस्तुस्थितीची पाहणी करून सखोल चौकशी करा व कोणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई करा अशी विनंती केली असता पोलिसांनी यशवंतला आपला खाक्या दाखवत तू कोण मला शिकवणारा असे म्हणत तुझा अनिकेत कोथळे करायला वेळ लागणार नाही, त्याची हाडं सापडली पण तुझी हाडे सापडणार नाहीत असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तब्बल 4 तास बेकायदेशीररित्या डांबून संध्याकाळी 2 कोऱ्या पेपरवर सही घेऊन याबाबत कुठे वाच्यता केलीस अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास तुझा गेम केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देऊन पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी त्याला सोडून दिले. या अन्यायाबाबत आटपाडी पोलीस स्टेशनच्या CCTV फुटेजच्या मदतीने सर्व परिस्थितीची पाहणी करून पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी व पोलीस कॉन्स्टेबल वगैरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर माझ्या कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन यशवंत मेटकर याने आटपाडीचे तहसीलदार यांना दिले आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय गृहमंत्री साहेब, माननीय पोलीस महासंचालक मुंबई या सर्वांच्याकडे रितसर रजिस्टर रेडीने तक्रार दाखल केलेली आहे. प्रशांत देशमुख सह बुलेटिन 7 न्यूज आटपाडी सांगली. शहरात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध सोयी उपलब्ध राहतात, मात्र याला ग्रामीण भागातील विद्यार्थी अपवाद ठरतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर होऊन तो स्वावलंबी व्हावा, कोणत्याही क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता इंडियन मिलिटरी स्कूलने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून शेतकरी शेतमजूर मागास घटकातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात पुलगाव येथे सैनिक शाळा सुरू केली. या सैनिक शाळेमध्ये आदिवासींच्या मुलांकरिता मोफत शिक्षणाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे ग्रामीण भागातील 90% विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना मिलिटरी स्कूल मध्ये युद्ध कौशल्य व सैनिकी परिपूर्ण प्रशिक्षण मिळत असल्यामुळे शाळेने राष्ट्रीय स्तरावर उच्चांक गाठला असून CSIR मध्ये विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त केली आहे. तसेच येथील विद्यार्थ्यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता वेळोवेळी सैनिक अधिकारी शाळेला भेटही देत असतात. योगेश कांबळे सह बुलेटिन 7 न्यूज पुलगाव वर्धा. काल 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 52वी पुण्यतिथी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. भगूर ही सावरकरांची जन्मभूमी. या गावातून जवळजवळ 70 स्वातंत्र्य सैनिक झाले. एवढ्या लहानशा गावातून एवढे स्वातंत्र्य सैनिक होणे ही स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा आहे. येथील सावरकर स्मारकात सावरकर प्रेमींनी काल स्मृतिदिनी गर्दी केली होती. यावेळी या स्मारकात असलेल्या क्रांतीवीरांच्या दुर्मिळ स्मृतिचित्रांचे प्रदर्शन अनेकांनी पाहिले.
वर्धा शहरातील 5 गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना आरोग्य सोयी सुविधा मिळाव्या या हेतूने स्थानिक नगरपालिकेच्या वतीने नम्मा टॉयलेट लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बस स्थानकाजवळ आधुनिक पद्धतीचे नम्मा टॉयलेट लावण्याचे निश्चित करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली. सदर शौचालय उभारण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन छोटी मोठी कामे शिल्लक असताना ज्या छोट्या व्यावसायिकांची दुकाने येथून हलवण्यात आली होती त्यांनी न्यायालयात धाव घेत काम बंद करण्याचा आदेश न्यायालयातून मिळवला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे नगरपालिका अडचणीत आली असून याबाबतची सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. सोमवारी 26 फेब्रुवारीपासून संग्रामपूर पंचायत समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ जागा उपलब्ध करून हक्काचं घरकुल द्या या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज आम्ही महात्मा गांधी रूपाने बसलेलो, परंतु जर का संध्याकाळपर्यंत आमच्या उपोषणाचा निर्णय लागला नाही तर मात्र आम्ही उद्यापासून भगतसिंगाच्या रूपाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिथे कचरा निर्माण होतो तिथेच त्याची विल्हेवाट लावावी असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना याआधी सूचना देण्यात आल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाहीये. जो व्यक्ती किंवा सोसायटी आपल्या परिसरात निर्माण होणारा कचरा, घरचा कचरा, त्याची खतनिर्मिती करेल त्याला 2% करांमध्ये सूट आम्ही देणार आहे. आता याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आर्वी नगरपालिकेतर्फे ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भानसुली येथे उपचाराअभावी मृत्यू झालेल्या येडा अण्णा वाघाच्या मृत्यू प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमी वाघावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असताना उपचार करण्यात आले नाही, तसेच ट्रॅक्युलायझेशनची परवानगी देण्यासाठी विलंब करण्यात आला. या बाबी अतिशय गंभीर असून यामुळे जंगल खात्याच्या कार्यक्षमतेबाबत अतिशय नकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे असेही त्यांनी खडसावले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील तपस्या पब्लिक स्कूल विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित गावातील शाळा असून येथील विद्यार्थ्यांना देशातील विविध राज्यातील संस्कृतीचा अभ्यास व्हावा याकरिता त्यांचे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये दिल्लीचा समावेश असल्याने त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांची भेट घेऊन तपस्या पब्लिक स्कूल तर्फे भेट वस्तू म्हणून सरकार स्मृती चिन्ह दिले, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य विशद करून त्यांना भारतरत्न मिळावा याकरिता निवेदन सादर केले. नागपूर वर्धा मार्गावरील सेलू येथे नागपूरला कापसाच्या गटाने घेऊन जाणारा ट्रक पेटल्याने मार्गावरील वाहतूक तब्बल 1 तास ठप्प झाली होती. या ट्रकला आग कशाने लागले हे कळले नसून यात लाखोचे नुकसान झाले आहे. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले. या प्रकरणी सेलू पोलीस पुढील तपास करत आहेत. पुढील बातमीसाठी पाहत रहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.